शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. काल सगळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने देशाच्या लोकसभेमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले होते. खूप काही शेतकऱ्यांचं भलं होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मी ग्रामीण भागातला एक कार्यकर्ता आहे. कालच्या अर्थसंकल्पामधून 3 गोष्टी प्रामुख्यानं समोर याव्यात अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. त्यामध्ये देशातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि सिंचनाची व्यवस्था, या 3 गोष्टी कालच्या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्याने येणं अपेक्षित होतं. परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही. पुन्हा एकदा काल केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1.5 पट हमी भावाचं जे आश्वासन काल सन्माननीय अर्थमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलं, मी आपल्या माध्यमातून अर्थमंत्र्यांना विचारू इच्छितो की या 1.5 पट हमी भावाची व्याख्या केंद्र सरकारनं सुस्पष्ट केली पाहिजे. 1.5 पट हमी भाव म्हणजे नेमकं काय आणि केंद्र सरकारनं शेतीमालाची प्रोडक्शन कॉस्ट कशी पकडण्याची पद्धत जी आहे ती नेमकी त्यांनी काय ठेवलेली आहे, या बाबतीत कुठलंही सुस्पष्ट धोरण काल त्यांनी जाहीर केलं नाही. 2014 यवतमाळच्या सभेमध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हम लागत से 1.5 गुणा भाव देंगे असं आश्वासन दिलं आणि त्यांच्या आश्वासनाला भूलूनच आम्ही शेतकऱ्यांनी त्यांना मतं दिली. 3.5-4 वर्षामध्ये मात्र त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. तेच आश्वासन पुन्हा एकदा सभागृहात देण्याचं काम त्यांनी केलं. आणि दुसरी दुटप्पी भूमिका म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारने असं लिहून दिलं की आम्ही उत्पादन खर्चावर 50% हमी भाव देऊ शकत नाही आणि सुप्रीम कोर्टात लिहून दिल्याचं उत्तर पुन्हा सभागृहामध्ये राजू शेट्टींच्या प्रश्नाला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलं. म्हणजे हा सरकारचा दुटप्पीपणा कालच्या याच्यातून स्पष्ट होतो. सुप्रीम कोर्टात असंही लिहून द्यायचं आणि काल म्हणताना 1.5 पट हमी भाव असंही म्हणायचं. प्रोडक्शन कॉस्ट पकडताना त्या शेतकऱ्याच्या शेतीचं भाडं पकडलं गेलं पाहिजे, राबणाऱ्या शेतकऱ्याची मजुरी सुद्धा त्याच्यामध्ये पकडली गेली पाहिजे, त्याची बैलाला लागणारा खर्च, त्याला लागणारं खाद्य, या सगळ्या गोष्टीचं त्याच्यामध्ये पकडून मग त्याची प्रोडक्शन कॉस्ट काढली गेली पाहिजे. प्रत्यक्ष शेतावर लागणारा जो उत्पादन खर्च आहे तो मात्र हे गृहित धरत नाहीत आणि कागदावरचा उत्पादन खर्च गृहित धरतात. उत्पादन खर्चापेक्षा सरकारचा हमी भाव कमी आहे. यावर्षी हमी भावापेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना शेतीमाल विकावा लागलेला आहे. उदाहरणार्थ सोयाबीनचा क्विंटलचा हमी भाव सरकारचा 3,050 रुपये आहे आणि आम्हाला मात्र विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीन 1,800 ते 2,200 रुपयांना विकावे लागलेले. आता सोयाबीनचा भाव जरी वाढलेला असला तरी सुद्धा शेतकऱ्याकडे सोयाबीन नाही, आता सोयाबीन मात्र व्यापाऱ्याकडे गेलेलं आहे. सरकारची नाफेडची जी योजना आहे तूर खरेदी करण्याची, उडीद खरेदी करण्याची, या योजनेमध्ये सुद्धा व्यापाऱ्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या बगल बच्चांनी उखळ पांढर करून घेतलेला आहे आणि हाच घोटाळा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बाहेर काढलेला आहे. याच्यामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये सुद्धा टाकलेलं आहे, अनेक लोकांचे जामीन हायकोर्टाने फेटाळलेले आहेत. याच्यामध्ये पुढाऱ्यांनी पैसा कमवलेला आहे तालुका पातळीवरच्या, जिल्हा पातळीवरच्या, त्यामुळे त्या योजनेचा सुद्धा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचा विषय हा अत्यंत सफाईपणे काल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी टाळलेला आहे. 1.5 पट हमी भावाच्या मुद्द्यावर उसनावा बांधून कर्जमुक्तीच्या मुद्द्याला त्यांनी काल बगल दिलेली आहे. जी मुख्य पिकं आहेत कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस, या अनुषंगानं कुठलीही लॉंग टर्म पॉलिसी काल केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिसून आलेली नाही. त्याच्या बाबतीतलं कुठलंही सुस्पष्ट धोरण त्यांनी काल स्पष्ट केलेलं नाही. दुसरं, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान कार्ड क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा काल सरकारने केली. पण या अर्थमंत्र्यांना मी आपल्या माध्यमातून विचारू इच्छितो की किसान क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती आहे. राष्ट्रीयकृत बँका कृषी कर्ज देत नाही, त्यांचा इतर कर्जावर जास्त भर आहे, त्याच्यामुळे किसान क्रेडिट कार्डचा उपयोग किती होणार. दुसऱ्या बाजूला सिंचनाच्या बाबतीत 85% कोरडवाहू क्षेत्र आहे, त्या संदर्भाने जे काही 2600 कोटीची तरतूद केली ही तरतूद अत्यंत अपुरी आहे. आम्हा शेतकऱ्यांना सोयाबीन कमी किमतीमध्ये याच्यासाठी विकावं लागतं किंवा शेतीमाल याच्यासाठी कमी किमतीत विकावा लागतो कारण आमच्याकडे साठवणुकीची व्यवस्था नाहीये. खड्यावर माल आला की तो माल डायरेक्ट बाजारात न्यावा लागतो कारण घरात आम्ही साठवू शकत नाही. साठवणुकीच्या क्षमतेच्या संदर्भामध्ये
या देशाच्या पंतप्रधानांनी अनेक वेळा मोठमोठी भाषणं केलेली आहेत, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मंत्र्यांनी मोठमोठी भाषणं केलेली आहेत, पण साठवणुकीच्या क्षमतेच्या विस्तारीकरणाच्या संदर्भाने कुठली स्पष्ट भूमिका, गोदाम उभारणी असेल, गोडाऊन असतील, शीतगृह असतील, वेअर हाऊसेस असतील, या संदर्भामध्ये कुठली विशिष्ट तरतूद कालच्या अर्थसंकल्पामध्ये केली गेली नाही। दुसऱ्या बाजूला बाजारपेठेमध्ये जर मंदी आली आणि शेतीमालाचे भाव पडले तर सरकारने दराच्या घसरणीसाठी कुठलाही हस्तक्षेप फंड उभा केलेला नाही। इंटरनॅशनल फंड हा सरकारने उभा करायला पाहिजे की जागतिक बाजारात मंदी आली तर उद्या आपले शेतकरी मरतील, म्हणून त्याच्यासाठीचा चढ उतार निधी ज्याला आपण म्हणतो किंवा हस्तक्षेप निधी म्हणतो त्याची कुठली तरतूद कालच्या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेलेली नाहीये। अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा करावा, त्यांची लाईन आम्ही विकत घेऊ, पण सौर ऊर्जेचा प्रकल्प उभा करण्यासाठी जे काही भाग भांडवल लागणार आहे त्याच्या संदर्भामध्ये मात्र अर्थमंत्री काहीही बोललेले नाहीये। शेतकरी पहिलेच कर्जबाजारी आहे, आमच्याकडे वेगळ्या वेगळ्या बँकांचं कर्ज थकलेलं आहे, त्यात शेतीमालाला भाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही पुन्हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी आम्हाला भाग भांडवल सुद्धा देणार नाही, मग आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प कसा करणार आहे? म्हणजे घोषणा ऐकायला खूप बरी वाटते, म्हणजे अर्थसंकल्प ऐकताना आमच्या सारख्याच्या मनातही येतं की वावा काय घोषणा केल्या, पण त्याच्या प्रत्येक मुद्द्याच्या खोलात जाऊन बघितलं तर मग मात्र मुळापाशी सरकार त्याच्या कुठे गेलेलं नाहीये। दुसरं, कृषी प्रक्रिया उद्योगास कृषी ॲग्रो प्रोसेसिंगसाठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केली आणि सरकारने काल असं म्हटलं की 42 मेगा फूड पार्क आम्ही उभे करणार। उदाहरणार्थ एक फूड पार्क उभा करण्यासाठी 75 ते 100 कोटी रुपये किमान खर्च पायाभूत सुविधेसाठी येतो, मग 42 फूड पार्कसाठी खर्च येणार आहे 4200 कोटी रुपये आणि यांनी पूर्ण ॲग्रो प्रोसेसिंगसाठी तरतूद केली 1400 कोटी रुपये। म्हणजे याच्यातला यांचा दुटप्पीपणा किंवा यांची लबाडी याच्यामध्ये ओळखून येते आणि दीडपट हमीभावाच्या दृष्टीनं तर अत्यंत मूर्ख बनवलेलं या सरकारने काल। या संदर्भामध्ये योगेंद्रजी यादव साहेब सविस्तर विवेचन करतील, अगदी खोलात जाऊन ते त्या ठिकाणी बोलणारच आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की कालच्या अर्थसंकल्पाने आम्हाला कर्जमुक्ती अपेक्षित होती, प्रत्यक्ष शेतावरचं उत्पादन खर्च गृहित धरून त्याला अनुषंगून स्वामीनाथन कमिटीने जी शिफारस केलेली आहे, स्वामीनाथन समितीने उत्पादन खर्च अधिक 50% नफा, तर त्या संदर्भाने काहीतरी ठोस व्हावं अशी अपेक्षा होती आणि सिंचनाच्या दृष्टीनं काहीतरी ठोस व्हावं अशी अपेक्षा होती, तसं काही झालेलं नाही। इंटरवेंशन हस्तक्षेप निधीच्या संदर्भाने काही व्हावं त्या संदर्भात सुद्धा काही झालेलं नाही। कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने घोषित केली, परंतु कर्जमाफी घोषित झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, त्या मात्र कमी झालेल्या नाहीत। प्रत्यक्ष अजूनही गाववाड्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, अटी आणि शर्तीच्या जाचामध्ये शेतकरी अडकलेला आहे। कर्जमाफीमध्ये आमचा काही फायदा झालेला नाही आणि या सरकारच्या कुठल्याही शब्दावर आता शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही। कालच्या घोषणा ह्या पोकळ घोषणा आहेत अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे आणि 2014 दिलेलं आश्वासन आणि अत्यंत महत्वाची एक मागणी मला आपल्या माध्यमातून या ठिकाणी करायची आहे, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या घोषणा केल्या तिथपासून तर आतापर्यंत केलेल्या घोषणा आणि त्याची केलेली अंमलबजावणी याचं ऑडिट झालं पाहिजे आणि मगच पुढचं काय काय यांनी केलं या संदर्भामध्ये सगळं हे स्पष्ट होईल। फक्त मोठमोठ्या घोषणा करायच्या, डिजिटलायझेशन ची भाषा करायची, ऑनलाईनची भाषा करायची, पण हे करत असताना ऑनलाईन करायला आम्ही जिवंत किमान राहिलो पाहिजे अशी तरी व्यवस्था करा, नाहीतर आम्ही जिवंत राहिलो नाही तर तुमचं ऑनलाईन आणि डिजिटलायझेशन आम्हाला काही उपयोगाचं पडणार नाही। फक्त ग्रामीण भागामध्ये आम्ही भरघोस निधी देतो असं एक वातावरण तयार केलं गेलं, पण प्रत्यक्षात मात्र तसं झालेलं नाही। दुसऱ्या बाजूला आता रब्बीचा हंगाम आहे, आता अनेक पिकं येणार आहेत, या पिकाच्या हमीभावासाठी या पिकाच्या उत्पादन खर्च अधिक 50% नफा या सूत्रानुसार प्रत्यक्ष भाव मिळण्यासाठी आम्ही या महाराष्ट्रामध्ये मार्च महिन्यापासून मोठं आंदोलन सगळ्यांच्याच वतीनं मार्च महिन्यापासून उभं करणार आहोत। शेतकऱ्यांच्या वतीनं ही घोषणा या ठिकाणी करतो आणि हा जो काही कालचा अर्थसंकल्प आहे त्यांनी पुन्हा एकदा आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहे। गाजर दाखवलं, गाजर तर 2014 दाखवलं, पण कालचं दाखवलेलं गाजर हे साखरेच्या पाकात बुडून पुन्हा एकदा दाखवलं इतकाच फरक आहे।